नमस्कार मित्रो, सध्या मराठ्यांना जुनी कागदपत्रे तपासण्यासाठी मोडी लिपीची गरज पडते. मोडी अत्यंत सोपी लिपी आहे, फक्त त्याच्यातील थोड्याशा खोचा किंवा जे काही बारकावे आहेत ते जर तुमच्या लक्षात आले तर मोडी लिपी अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही देखील वाचू शकता. आता या ठिकाणी काय लिहिले, मो डी ड हा आपल्या रेग्युलर प्रमाणेच आहे, फक्त त्याचा वेलांटी जी आहे ती समूर्ण वेलांटी अशी. मोडी लिपीमध्ये वेलांटी समूर्ण असते, पहिला उकार किंवा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी असा काही प्रकार मोडी लिपीमध्ये नाही. हे पहा, अ अ हा असा असतो, सॉरी अ आ ई उ ए औ ए औ ए ऐ अम आणि आहा ही मूळ अक्षरे. आता इथं सॉरी हे स्वर झाले आणि ही व्यंजने वे कसे लिहिले बघा. हा व आहे, व हा जो हे जे अक्षर आहे ते व आहे, व अर्धा व हे य, हा उलटा साथ जो कडलाय तो य आहे. स्व मूळ सॉरी व्यंज हे ज आहे, चार आकडा काढलाय आणि चारच्या आकडेच्या अधिक गाठ काढली आहे. व्यंज आणि ने न हा इथे आपण बघू शकतो, न न मध्ये पूर्ण ते राऊंड केलंय ह्या टोकाला नच्या, तर राऊंड करून चार काढले आणि त्याच्यावरती एक मात्रा देऊन टिंब दिलाय व्यंज ने. त्याच्यानंतर हे बघा क, हे क असं असतं, क ख ख म्हणजे या लाईनच्या वरती तुम्ही क्ष काढायचं आणि ही रे गाठ इथं चिटकवायची.